शुक्रवार को केंद्र सरकार ने 2000 के नोट की छपाई बंद करने का निर्णय निर्णय लिया है। केंद्र सरकार के इस पर पूर्व मंत्री ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि इस का ये निर्णय सरकार ने अपने ही पास के लोगों को फायदा पहुंचाने के लिए लिया है ये नोटबंदी के लिए खोटा चलना होता दो जब आठ लक्ष्य आठ लक्ष कोटीच्या वर होत्या परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणि चलनामध्ये दहा टक्केच दोन हजारच्या नोटा व्यवहारात होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या नोटा गेल्या कुठे कुठे डम्प झाल्यात तर ह्या सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांनी या नोटा दोन हजारच्या नोटांचा गोळा करून ठेवून केलं किंवा डम केलेत अशा अनेक मोठ्या उद्योगपती असतील किंवा विविध कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांनी म्हणा किंवा उद्योगपतींनी हा पैसा दाबून ठेवलेला आहे आणि तो पैसा काळा करायसाठीच ही दोन हजारची नोटबंदी केली असा असावी असं माझं आमचा स्पष्ट आरोप आहे याचं कारणही असं आहे की व्यवहारामध्ये कुठल्याही सामान्य माणसामध्ये माणसाकडे या नोटा नाहीत कुठल्याही आपण पाहतो आहे की मार्केटमध्ये या नोटा दिसत नाही गायब झाल्या आहेत या सगळ्या नो... दो नोटा दोन हजारच्या याचाच अर्थ या नोट ह्या संपूर्ण दोन हजारच्या नोटा विशिष्ट लोकांनी करून ठेवलेलं आहेत गोळा करून ठेवलेल्या आहेत आणि आता ते कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून जसं गुजरातमध्ये झालं एका कॉपरेटिव बँकेनी आणि पथसंस्थेनी जवळपास चारशे कोटी रुपये वाईट करून घेतले आहेत नोटा गोळा करून तर असा प्रकार होण्यासाठी होण्याची दाट शक्यता आहे आणि याचा फायदा थेट सरकारच्या जवळच्या लोकांना होईल अशा प्रकारचं हे प्रयोजन आहे म्हणूनच या नोटबंदीचा निर्णय केला असावा असा आमचा आरोप आहे विशेष रूपानं याचा सामान्य लोकांशी काही देणगिणं राहिलेलं नाही कारण त्याच्याकडे ह्या नोटा अजिबात शिल्लक नाही ज्यावेळेस होता त्यावेळेस ते उद्ध्वस्त झालेले होते मागच्या वेळेस नोटबंदी केली परंतु ही अचानक हा घेतलेला निर्णय मग सरकारच्या मित्रमंडळींना फायदा पोचण्यासाठी घेतलेला निर्णय ही आमची भूमिका आहे <laughs>